नागपुर के दीक्षा भूमि के तर्ज पर चंद्रपुर के दीक्षा भूमि का भी विकास होगा। इस बात की जानकारी चंद्रपुर के विधायक किशोर जोरगेवार ने दी। महामानव क्रांति सूर्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर केवळ आणि केवळ दोन ठिकाणी माणसाला माणूस म्हणून जगण्याकरता म्हणून दीक्षा दिली, त्यामधली पहिली दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथील दीक्षाभूमीवर दिली व ज्यामध्ये लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। तसाच कार्यक्रम चंद्रपूरला 16 ऑक्टोबर 1956 त्या ठिकाणी दिला गेला। नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास इथल्या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे लक्ष घालत चांगला केला, परंतु दुर्दैवानं चंद्रपूरला जी दीक्षा भूमी आहे त्या ठिकाणचा विकास मात्र झाला नाही। म्हणून मी जेव्हापासून लोकप्रतिनिधी माझ्या मतदारसंघात चंद्रपूर मतदारसंघामध्ये येते तेव्हापासून मी सातत्याने याच्या मागे लागलो आणि त्याचा एक आराखडा तयार करत आज या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्या विकास आराखड्याला तिथल्या दीक्षाभूमीच्या विकासाला त्यांनी सभागृहामध्ये घोषणा केली। मी चंद्रपूर जिल्हा विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो व विनंती करतो की ज्या धर्तीवर जेवढा विकास नागपूरला झाला त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ होईल इतका सुंदर त्या ठिकाणी विकास या सरकारच्या माध्यमातून व्हावा। पुन्हा एकदा या सरकारचं अभिनंदन, धन्यवाद।